टक्कल पडलाय, मग चिंता करू नका। आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध। त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे। एक वेळ अवश्य भेट द्या हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर संगमनेर। संपर्क 77980 54 41। संगमनेर तालुक्यातील पिंपरणे नागापूरवाडी या ठिकाणी हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढक यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा पार पडलाय। 16 मेपर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार असून तापमानात मोठी वाढ होईल। तापमान जवळपास 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय। यामुळे निश्चितच नागरिकांना काळजी देखील घ्यावी लागणार आहे। शेतकऱ्यांसाठी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे नागापूरवाडी या ठिकाणी साईकृपा दूध संकलन केंद्राच्या वतीनं बुधवारी 10 मे रोजी शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं गेलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची उपस्थिती होती। त्यांनी आपले अंदाज सांगितले। यावेळी साईकृपा दूध संकलन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष प्रज्वल गुंजाळ यांनी शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर पशुवैद्यकीय मेडिकल सेवा सुरू केली आहे। या मेडिकलचं उद्घाटन प्रमुख पाहुणे पंजाबराव डख यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव गुंजाळ होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये सागर गीते, गीते मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट, डॉक्टर रमेश पताळे पशु आहार आणि व्यवस्थापन तज्ज्ञ, संदीप यादव, बुवाजीबाबा देवस्थानचे बुवाजीबाबा पुणेकर, बबन भुसाळ, नानासाहेब गुंजाळ यांसह मान्यवरांची आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती। आपलं 1 तारखेला साईकृपा दूध संकलन चालू झालं। मी दोनच वाक्यात संपूर्ण संपवतो। 1 तारखेला मागील 1 तारखेला आपलं दूध संकलन चालू झालं आणि शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आणि आम्ही ज्या स्कीम दिल्या होत्या बऱ्यापैकी 80% आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो। ज्या बँकिंग सेक्टरमधल्या 4 फाईल असतील आतापर्यंत सँक्शन 10 लाखात झालेल्या आहेत, 3 लाखाच्या काही पेंडिंग आहेत, काही क्वेरी आहेत त्याच्यामुळे आणि भावामध्ये आम्ही अग्रेसर आहोत। आतापर्यंत आपल्याला 1.5 महिना तुमच्या आशीर्वादाने 1,500 लिटर आपलं संकलन पूर्ण झालेलं आहे। या दिवाळीपर्यंत तुमच्या आशीर्वादाने कमीत कमी 5,000 पर्यंत मी पोहोचेल असं आश्वासन देतो मी। आणि तुम्हाला ज्या 1.5 महिन्यात आम्ही ज्या सुविधा दिल्या त्याही कंटिन्यू आम्ही तिथपर्यंत तुम्हाला साथ देऊ। ह्या दुग्ध व्यवसायामध्ये किंवा गावाकडे आपण म्हणतो की नासका धंदा आहे, तरी पण यायचं कारण हेच होतं की अतिशय प्रॉफिटेबल असा सॉफ्टवेअरचा बिझनेस सोडून एवढं राबायचं ग्राउंड लेवलला ही काही सोपी गोष्ट नाही आहे। आपलं स्वतःचं कौतुक नाही करत आहे, पण इतरही जे लोक करतायत ते काही सोपी गोष्ट अजिबात नाही आहे। पण कारण हे आहे की निदान 10 दिवसामध्ये पेमेंट येतं शेतकऱ्याला, काही का होईना ते तो पॉझिटिव्ह मध्ये आहे या धंद्यामध्ये, पण तरीही याच्यामध्ये थोडेसे सुधारणा व्हायची गरज आहे। जसं आता ऐन उन्हाळ्यामध्ये कारण नसताना फ्लश क्रिएट केला गेलाय, 4-4 रुपयांनी भाव रिव्हर्स आहेत दुधाचे, तरीही म्हणजे आम्ही समवयस्क आणि समविचाराचे लोक असे लोक जवळ घेऊन काम करतोय प्रज्वल सारखे की त्यांनी तो माणूस आता ना नफा ना तोटा ह्या तत्वावरती काम करतोय, विश्वास ठेवा। म्हणजे आता तुम्हाला जो रेट मिळतोय आणि त्यांना वरतून जे प्लांट कडनं कमिशन मिळतं ते पण त्याच्यामध्ये ऍड करून ते शेतकऱ्यापर्यंतच पोहोचतंय। दुसरी गोष्ट, जे काही शेतकऱ्याला बाकी औषधं लागतात, खाद्य लागतं, तेही प्लांट कडनंही कंपनीच्या रेटमध्ये येतं आणि हे ते सुद्धा कंपनीच्या रेटमध्ये शेतकऱ्यांना देतात। इतर कोणतेही त्यांना कमिशन ऍड होत नाही आणि शेतकऱ्याकडनं पण तितकीच रक्कम वजा होते त्याच्या अकाउंटमधनं। म्हणजे इतकं पारदर्शकपणे आपण काम करतोय आणि शेतकऱ्यांचाही खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्याला। 3 महिने झाले फक्त आपल्याला प्लांट चालू करून, आता आपलं 25,000 आसपास कलेक्शन आहे आणि आपण एवढं काही फार अग्रेसिव्ह पण नाही मार्केटमध्ये की दूध द्या असं होत नाहीये। जे काही लोकांना वाटतंय की आश्वासक वाटतंय, तरुण लोक आहेत, झपाट्याने काम करतायत, शेतकऱ्यांचं कर्ज प्रकरण बँकेपर्यंत घेऊन जात आहे आणि मंजूर करून आणताय, अशा बारीक सारीक खूप साऱ्या गोष्टी आहेत की आम्ही टीम अपॉइंट केलेली आहे ज्याचे आम्ही काही चार्जेस नाही किंवा आमचं काही कुठे कमिशन नाही त्याच्यामध्ये, पण एका आपण मिशननी काम करतोय आणि शेतकऱ्यांनीही अशाच लोकांची साथ द्यावी माझ्या मते। आतापर्यंत तर केलं ना तुम्ही, इकडे तिकडे दुध घातले किंवा काय केलं, पॉइंट मार, हे कर ते कर, तुमचं इथं काय तसं होतंय का? क्वालिटी तुमची जी आहे ती क्वालिटी लागणार आणि जे काही बारकावे असतात या धंद्यामध्ये
की बोलला तुम्हाला 3-5, 8-5 हा रेट कुणी आता बोल 37-38 पण देतो. अरे पण ते तुम्ही डिडक्शन पॉइंट काय ठेवता आणि क्वालिटी काय लावतो तुमची. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं अभ्यासपूर्ण अप्रोचनी पुढे जावं आणि आपल्याला सरासरी दर काय निघतो, आपल्याला इतर कोणत्या सुविधा मिळतात, फक्त ऍडव्हान्स ऍडव्हान्स हा विषयही शेतकऱ्यांनी संकलकावरती न टाकता माझ्या मते त्यांनी साथ द्यावी अशा लोकांना. पैसा येतो आणि जातो ह्यामध्ये दोनच गोष्टी आहे. एक, दूध उत्पादन वाढलं पाहिजे तर आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट असते, पैसा वाचवायचा आहे, बचत करायची आहे. आणि बचत करण्याचे दोन मार्ग आहेत, एक आजारपण टाळणं आणि दुसरी गोष्ट जी 22 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आज कॅमेरा समोर जबाबदारीनं वाक्य सांगतोय, एखाद्या गायीचं 1-2 लिटर दूध कमी मिळालं तरी चालेल पण ती वेळेवर गाभण राहिली पाहिजे, म्हणजेच लागली पाहिजे. जर गाय वारंवार उलटत असेल तर त्या शेतकऱ्याला प्रचंड नुकसान होतं. बरोबर आहे ना? सगळेजण इथं बसले लोक आहेत, आम्ही रोज बघतो शेतकऱ्याची मोठी अडचण, गाय लागत नाही, वारंवार उलटते. आणि या प्रक्रियेला जाणून घेतलं पाहिजे, दूध मिळताना कोणत्या बाबींचा समावेश आहे याचा जर विचार केला. कधी कधी शेतकरी म्हणून गमतीने बोलत असतात, एखादी गाय कशी असावी, म्हशीच्या बाबतीत लोक म्हणतात बिनछिकाची असावी, न मारणारी असावी, कमी खाणारी असावी, आजारी न पडणारी असावी, हातभर लांबली लिस्ट आहे आपली. बरोबर ना? आणि या तीनच मुद्द्यावरती आम्ही फक्त सांगतोय तेवढी जाणून घ्या. प्रत्येक ज्याच्या घरी गाय आहे त्यांना आपल्या गोठ्यामध्ये 3 उद्दिष्ट लिहून ठेवायचे आहेत. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट, आपल्या गोठ्यातली जी गाय आहे त्या गायीचं दूध जेवढी तिची क्षमता आहे तेवढं मी काढतोय का, पहिलं वाक्य. त्या गायीचं पूर्ण क्षमतेनं दूध मिळतंय का, एक. दुसरी महत्वाची गोष्ट, गोठ्यात जी गाय आहे ती विल्यानंतर पुढच्या 3 महिन्यात गर्भधारणा होते का, याचाच अर्थ दरवर्षी वेत झालं पाहिजे, हे दुसरं महत्वाचं तंत्र आहे. आणि तिसरं, दरवर्षी काही गायी विल्यानंतर त्याच्यापासून कालवळी होतात, काही ठिकाणी खोंड होतात. जर कालवळी झाली असतील तर त्यातल्या चांगल्या जातीवंत 1 किंवा 2 कालवळी निवडायच्या आणि त्या कालवडीना आपण चांगलं संगोपन करून 2 वर्षात गायीच्या रूपानं गोठ्यात तयार करायचं. ही 3 उद्दिष्ट ज्याला साध्य होतील त्या व्यक्तीला हा व्यवसाय कधीही लॉस मध्ये जात नाही. 11 मे ते 16 मे या कालावधीत राज्यात हवामान कोरडं राहील तर 17 मे नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डक यांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे पुढच्याच महिन्यात खरीप हंगामाची देखील सुरुवात होतीये. मान्सूनचं आगमन झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप हंगामातील पीक पेरणीसाठी पुढे सरसावणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी आतापासूनच सुरू करावी. पंजाबराव डक यांच्या माहितीनुसार यंदा राज्यामध्ये मान्सूनचं आगमन 8 जूनला अपेक्षित आहे. त्यानंतर राज्यामध्ये 23 जूनपर्यंत सर्वत्र पाऊस पोहोचेल असंही डक यांनी म्हटलंय. दूध संकलन केंद्र व तसेच पशुवैद्यकीय मेडिकलचं उद्घाटन या ठिकाणी सर्वानुमते उद्घाटन पार पडलं असं जाहीर करतो. आणि साई कपा दूध संकलन केंद्र आणि पशुवैद्यकीय मेडिकलच्या या उद्घाटनाला माझ्याकडून पंजाब डकडून आभार भरून ढकभरून शुभेच्छा देतो. माझ्या अभ्यासानुसार मी जसा अभ्यास करतो ना, जसा 2022 पाऊस पडला तसा 23 पडणार आहे, म्हणून ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर 2023 मान्सूनचं आगमन 8 जूनला होणार आहे. सगळीकडे पाऊस पडणार नाही, फक्त 8 जूनला प्रवेश होणार आहे. 22 जून पासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि 27-28 जूनला तुम्ही सगळे शेतकरी सोयाबीन पेरायलेले दिसतील, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणखी जास्त पाऊस होणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 2022 जशी 22 ऑक्टोबरला थंडी आली होती ना, तर 2023 26 ऑक्टोबरला थंडी येणार आहे, म्हणून हे देखील थंडीचा अंदाज लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2023 दिपोळी नोव्हेंबरमध्ये, तर दिपोळीमध्ये देखील यावर्षी पाऊस येणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या. तर हा झाला 2023 अंदाज. म्हणजे 2022 जसा पाऊस पडला
या स्वरूपाचा तसाच पाऊस पडणार आहे म्हणून एक अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा. हे झाला 2023 चा अंदाज. 2035 पर्यंत पाऊस सांगायचा का? ते सुद्धा रेडी करून ठेवलेलं आहे. इतक्या व्यस्त तुमच्यासाठी केलेलं आहे. जर आता जर तुम्हाला सांगत बसलं ना तुम्हाला झोपच यायची नाही. म्हणून म्हणतो जसे वेळ येईल तसं सांगतय आणि भविष्यामध्ये तुमच्या कांद्याचं कदापि नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमाच्या वतीने शब्द देतो. तर हे करताना सांगू इच्छितो सुरुवातीला माझा परिचय देतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डक. माझं नावच पंजाब आहे. आडनाव डक आहे. बरेच जण म्हणतात एक पंजाबचा डेक आहे महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज होतो. मी काही पंजाबचा नाही. मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगावचा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी जिल्हा परिषद शाळेत 2017 पर्यंत अंशकालीन टीचर अर्धा वेळ म्हणून काम केलं. पण त्याच्यानंतर काय केलं ते देखील वेळ भेटत नव्हतं म्हणून ते सोडून दिलं. हे करत असताना काय झालं तुम्ही जशी शेती करता तशी 10 एकर माझ्याकडे शेती आहे. 10 एकर शेतीमध्ये दोनच पिकं घेतात हवामान आधारित. कोणते पिकं घेतात? सोयाबीन करतो तर हरभरा करतो. दोन विहिरी येतात 100-100 फूट पाणी आहे पण दुसरे पीक करत नाहीत. कशामुळं ते दोन्ही पिकं कसं होतं सोयाबीन येतं पावसावर हरभरा येतं थंडीवर. आणि तुम्हाला एक सांगतो त्या 10 एकर मध्ये 125 क्विंटल सोयाबीन होतं 125 क्विंटल हरभरा होतं आणि उरलेले 250 क्विंटल माल निघतो. 250 क्विंटल माल निघाल्याच्या नंतर 4000 रुपयाने जर दर भेटला तर 10 लाख रुपये तयार होतात. 2 लाख खर्च जातो. 8 लाख उरतात. 8 लाखाला 12 महिन्यांनी भागितलं ना 65000 रुपये आम्हाला कोरडवाऊ शेतीमधून भेटतं. अशी शेती करत होतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो तुमच्या भागामध्ये आल्याच्या नंतर सगळे तुम्ही मला व्यस्त दिसतात कामाचा दिसतात. म्हणजे सकाळी संध्याकाळी 6 टाइम बघितला तर तुम्ही म्हणतात आमच्या धारा काढायच्या राहिल्या असं म्हणतात. कोणी पाहुण्याकडे जात नाही काही नाही. आमच्या इकडे आम्ही काम किती करतो तुम्हाला सांगतो की फक्त सोयाबीनच्या वेळेस 1 महिना हरभऱ्याच्या वेळेस 1 महिना 2 महिने काम करतो. 10 महिने काहीच काम नव्हतं. मग हे इतका वेळ कुठं द्यायचा? मग ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमते त्या ठिकाणी जायचं आणि शेतकऱ्याला असं मार्गदर्शन करायचं. तर तुम्हाला एक सांगतो तुम्ही बघा गेली 2 वर्ष झालं. 2 वर्षाच्या काळामध्ये काय झालं या देशातील सगळ्या कंपन्या बंद झाल्या बंद केल्या बंद करण्यात आल्या. फक्त एकमेव अशी कंपनी आहे की माझ्या शेतकऱ्याची माझ्या बळीराजाची ती बंद झाली नाही. कशामुळं कोरोनाच्या काळामध्ये काय झालं सगळ्याच कंपन्या बंद झाल्या होत्या फक्त शेतकऱ्याची कंपनी बंद झाली. मग तुम्हाला एक म्हणतो भविष्यामध्ये आणखी संकट येणार आहे. फक्त 2 कंपन्या चालू राहणार. एक शेतकऱ्याची कंपनी आणि दुसरं मेडिकल आणि दवाखाने. म्हणून म्हणतो शेवटी शेतकरी राजा आहे आणि राजात राहणार. पण या राज्याची परिस्थिती कशी झाली तुम्ही बघा. तुम्ही बघा 1995 ची परिस्थिती. 1995 ला निसर्ग इतका चांगला होता आपल्या प्रतिवनंदन होत. 1995 ला काय होत मुंबईला पाऊस सुरू झाला की तुमच्या पिंपरनेरला 3 दिवसाला पाऊस यायचा. मग तुम्ही काय करायचे पेरणी करायचे धूळ पेरणी करून जायचे मग सगळं जमून जायचं. पण 1995 पर्यंत जमलं 1900. त्याच्यानंतर काय झालं 1996 ते 2001 जागतिकीकरणाची लाट सुरू झाली. कारखानदारी वाढली. मोठे उद्योगधंदे वाढले. शहरं वाढले. हायवे रोड सुरू झाले. रस्ते वाढले. मग हे वाढल्याच्या नंतर कुठं सुरू झाले पडीत जमिनीवर सुरू झाले. पण त्या पडीत जमिनी असे झाडं होते. झाडं तोडल्या गेली. जंगल तोड झाले. 1996 ते 2001 इतकी झाडं तोडली. इतकी झाडं तोडली. मग या निसर्गाने रोधरुद्धा केलं. निसर्ग रुसला हे कोणी लक्षात घेत नव्हतं. मग 2001 ला तुम्ही काय करायचे मुंबईला पाऊस सुरू झाला की तुम्हाला माहिती आहे 3 दिवसाला तुमच्यापर्यंत पाऊस होतो. मग तुम्ही इकडे काय करायचे सगळी पेरणीची तयारी करून बसायचे. धूळ पेरणी करायचे. पण हे वरुण राजा तुमच्या रुसल्यामुळं पाऊस गुजरातकडे निघून जायचा. आपल्या महाराष्ट्राकडे पाऊस येत नव्हता. 16 सप्टेंबर 17 सप्टेंबर 18 सप्टेंबर 19 सप्टेंबर म्हणजे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 80% गावामध्ये पाऊस पडतो. म्हणून हे 4 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर अवकाळी पावसाची 1 तारीख लक्षात घ्या. दरवर्षी 3 तारखेमध्ये अवकाळी पाऊस पडतो. 2 डिसेंबर 3 डिसेंबर 4 5 6 7 डिसेंबर 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा अवकाळी पाऊस पडतो. म्हणून ही एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या. ह्या झाल्या अवकाळी पावसाच्या तारख्या. आता तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो पाऊस नेमका येतो कुठून आणि नेमका उगम कुठून आहे. आतापर्यंत तुम्हाला माहित आहे फक्त मुंबईतून पाऊस येतो. आता ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या आता हे मे महिना आहे. दरवर्षी कधी 21 मेला कधी 22 मेला आणि कधी 23 मेला काय होतं अंदमान बेटावरून पाऊस निघतो. बघा तिथून निघाल्याच्या नंतर
मुंबईला 6 जूनला जातो आणि 7 जूनला महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो. मग तो पाऊस असा सरळ येतो का? सरळ येत नाही. जसे आपली पंढरपूरचा दिंडी मार्ग दरवर्षी ठरलेला आहे ना, तसाच या वरुण राजाचा दिंडी मार्ग दरवर्षी ठरलेला आहे. मग त्या दिंडी मार्ग कसा सांगतो, 21 मेला अंदमान बेटावर मान्सून निघाला, तिथून तो पाऊस काय होतो, समुद्राच्या कडेकडे न श्रीलंकेकडे जातो, तिथून तो पाऊस काय होतो, केरळला येतो. केरळमध्ये 3 दिवस सारखा पाऊस पडल्याच्या नंतर तिथं मान्सून आला जाहीर केला जातो, तिथून तो पाऊस काय होतो, गोव्याला येतो. गोव्याहून 6 जूनला मुंबईला जातो आणि 7 जूनला महाराष्ट्रात येतो. हा झाला त्याचा दिंडी मार्ग. पण ह्या 4 वर्षामध्ये काय झालं, 2019 मध्ये पाऊस 21 मेला निघाल्याच्या नंतर तो पाऊस 6 जून पर्यंत इथं गोव्यापर्यंत यायला आणि तिथं थांबायला त्याच्या पुढं पाऊसच येणार. मग काय व्हायलं, बऱ्याच शॉर्टकट मार्गाने पाऊस यायला. पण ज्या ज्या वर्षी शॉर्टकट मार्गाने पाऊस आला की तुमच्या नगर जिल्ह्याला खूप पाऊस पडतो, वहीमध्ये लिहून ठेवतात. म्हणून तुम्ही काय करायचं, दरवर्षी वरुण राजाला प्रार्थना करत जा, दरवर्षी आम्हाला पाऊस पुरेपूर होते आणि आमच्या नगर जिल्ह्यात पाणी पाणी होते अशी प्रार्थना करत जा. कुणीही गोष्ट लक्षात देते. साईकृपा दूध संस्थेच्या वतीनं या ठिकाणी लकी ड्रॉचं देखील आयोजन केलं गेलं. तर या लकी ड्रॉमध्ये प्रथम बक्षीस मिल्किंग मशीन हे दूध उत्पादक सोमनाथ कुदळ यांना मिळालं, तर दुसरं बक्षीस चाप कटर हे रवींद्र हळनर यांना मिळालं, आणि तिसरं बक्षीस 5 लिटर कॅल्शियमची किटली ही चैतन्य भवारी यांना मिळाली आहे, तर चौथं आणि पाचवं बक्षीस हौशीराम खेमनर आणि तुळशीराम हळनर यांना मिळालं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रज्वल गुंजाळ यांनी केलं, तर सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक संदीप डांगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम काळे, संदीप म्हस्के, महेश म्हस्के यांनी प्रयत्न केले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, पिंपर्णे. डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर. प्लेग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा. इयत्ता 10वी आणि 12वीच्या पहिल्या बॅचपासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस. अकोले बायपास रोड, गणेशनगर, गोल्डन सिटी, संगमनेर. संपर्क 95790 54084.